नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। संक्रांतीच्या सणाला घरोघरी जसे तिळाचे लाडू करतात, त्याचप्रमाणे गुळाची पोळी सुद्धा करतात। तर आज आपण गुळाची पोळी करणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। हा गूळ आहे, मेजरिंग कपमाने 2 कप घेतलेला आहे आणि तो मी किसून घेतलेला आहे। समजा तुमचा गूळ कापून ठेवलेला असेल तर तुम्ही तो प्रोसेसरमध्ये फिरवा, पण फिरवताना थोडंसं त्याच्यात तेल घाला आणि फिरवून घ्या। पण हा गूळ असा मऊ झाला पाहिजे, त्याच्यात खडे राहता कामा नये, तुकडे राहता कामा नये। कणिक आहे, मेजरिंग कपानी 1.5 कप आहे गव्हाचं पीठ, आपलं जे चपातीला आपण वापरतो तेच पीठ आहे। मैदा 1/2 कप आहे, हे चण्याचं पीठ मेजरिंग कपानी 1 कप आहे। तीळ मेजरिंग कपानी 1/2 कप आहे, मी ते आधी रव्याच्या चाळणीने चाळून घेतले आणि नंतर भाजून ठेवलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करायची आहे। खसखस 1/2 कप आहे, ती पण भाजून ठेवलेली आहे, ती पण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करायची। हे शेंगदाणे भाजून सोलून ते मिक्सरमधनं फिरवून घेतलेत, पण ते अगदी तेल येईपर्यंत फिरवायचे, कारण आपल्याला गूळ मऊ राहायला पाहिजे। आपल्याला हे गुळात घालायचे, तो असा भरभरीत होता कामाने आपल्याला पोळी लाटायला सोपं जाईल। वेलचीची पावडर आहे 3 चमचे घेतलेली आहे, ती 3 टीस्पून्स, आणि सालक न काढता मी ती पावडर केलेली आहे। मीठ आपल्याला कणिक भिजवायला मीठ लागेल, तेल लागेल आणि पोळी लाटायला तांदळाचं पीठ लागेल, कणिक भिजवायला पाणी लागेल। आता आपण आधी कणिक भिजवून ठेवू। कणिक आपली जशी नेहमी आपण चपात्या करतो त्याप्रमाणे करायचे, भिजवायचे, फार सैल भिजवायची नाही। 1/2 चमचा मीठ घातले त्याच्यात आणि 3 टीस्पून तेल घातले। आता हा 1/2 कपाने मी पाणी घेते, कारण थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला ती भिजवायची आहे। तर आधी 1/2 कपच पाणी घेते आणि नंतर जसं लागेल तसं आपण पाणी घालू। कणकेपेक्षा गूळ आपला थोडा जास्ती होणार आहे, पण तो आपण नंतर फ्रीजमध्ये ठेवू, कारण सर्व पोळ्या काय आपण एकदम करणार नाही, जेवढ्या लागणार असतील तेवढ्याच पोळ्या करणार। आता हा 1/2 कप जो मैदा घेतला होता तो पण मी त्याच्यात घातलेला आहे आणि आत्तापर्यंत 1/2 कप म्हणजे 1/2 कपाने 3 वेळा मी पाणी वापरलं, म्हणजे 1/2 कप पाणी घातलं। मैदा घातला की ही जी कणिकाणी आहे त्याला चांगली चिकटपणा येतो। अजून थोडं पाणी लागेल, पण पाणी घालताना थोडं थोडंच घालायचं, एकदम पाणी घालू नका, सैल झाली तर मग कणिक वाढवावी लागेल त्याच्यात। 1 कपापेक्षा थोडं पाणी कमी लागलं, म्हणजे 1 टेबलस्पून पाणी उरलं असेल। आता ही आपली कणिक चांगली भिजलेली मळलेली आहे आणि आपण थोड्या वेळ ती ठेवून देणार। वरून थोडं तेल लावते आणि नंतर आपण गूळ तयार करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तीळ मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे, पावडर करून घ्यायचे, खसखस पावडर करून घ्यायचे। तर आधी मी ते सर्व करून घेणार, नंतर आपल्याला बेसन तेलामध्ये भाजायचे, कारण तुपामुळे सुकं होण्याची शक्यता असते, तूप थिजतं, तेल थिजत नाही, त्यामुळे आपण बेसन तेलात जसं आपण एरवी लाडवाला बेसन भाजतो तसंच खमंग बेसन भाजून घेणार आपण आणि ते त्या गुळामध्ये ओतणार। हे तीळ खसखस मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे, हे असं तेल सुटल्यासारखं झालं आहे त्याला, ते आपण सगळं गुळात घालूया। तीळ खसखस दाण्याचं पूड आणि वेलची,
आता आपल्याला बेसन जे आहे ते भाजून गरम गरम आपल्याला ह्याच्यावर ओतायचं आहे, आणि मग मात्र आपल्याला चमच्यानेच हलवायला लागेल, कारण बेसन गरम ओतल्यावर ते गूळ पण पातळ होईल, तो पण गरम होईल, मग हाताला चटके बसतील. म्हणून आपण कालवताना चमच्यानेच कालवणार, आणि मग थंड झालं ते की मग आपण पोळी लाटणार. 5 टेबलस्पून तेल कढईत घालते मी, लागलं तर आपण जास्ती घालू, पण एवढं 1 कपाला पुरेल असं वाटतं. चण्याचं पीठ आपण जसं बेसन भाजतो लाडूसाठी तसं भाजायचंय, पण खूप गॅस मोठा ठेवू नका, नाहीतर ते करपेल. जर असं वाटलं की अजून तेल पाहिजे तर आपण थोडं घालू, पण आधी अंदाज घेऊया. बहुतेक इतकं पुरेल असं मला वाटतंय. अजून तेलाची आवश्यकता नाहीये, पण बेसन अजून भाजून व्हायचंय. ते चांगला खमंग वास आला पाहिजे, बेसन भाजल्याचा वास येतो ते. आणि ते भाजून झालं की आपण गरम गरम बेसन त्या गुळामध्ये ओतणार आहोत. बेसन भाजून झालेलं आहे. आपण सुरुवात केली तेव्हा बघा एवढं थोडं जाड वाटत होतं, पण आता किती पातळ झालंय, कारण चण्याच्या पिठाचे जे कण असतात ते भाजायला सुरुवात केल्यावर अक्र असतात, आणि त्याच्यामुळे त्याला ते तेवढं तेल पुरेसं आहे. अजून आपण तेल वाढवलं नाही, त्यामुळे आधी पहिल्यांदा तेल घालताना अंदाज घ्या आणि मगच तेल वाढवा. आता हे गरम गरम आपण ह्याच्यात गुळामध्ये ओतणार आणि ते कालवणार एकत्र. ह्याच्यात हात घालू नका, कारण बेसन पण गरम आहे आणि त्याच्यामुळे गूळ थोडा पातळ होणार आणि हात भाजेल गुळामुळे पण आणि बेसनामुळे पण. तर असं चमच्यानेच कालवून घ्या. गणित आपली चांगली भिजले, त्याचे 2 सारखे गोळे केलेत आणि तेवढाच हा गुळाचा गोळा केलाय. आता आपण ह्या 2 पारी लाटून घेणार, त्याच्यामध्ये हे पुरण गुळाचं जे भरले केलेलं आहे ते भरणार आणि मग आपण पोळी भाजणार. ही तांदळाची पिठी जी आहे ती थोडी पोळपाटावर ठेवायची आणि ह्याला वरती ठेवायची. आता ही खालची जी पारी आहे ती थोडी मोठी लाटून घ्यायची आणि ही थोडी वरची थोडी छोटी लाटायची. दोन्ही पारी लाटून घ्यायच्या. ही थोडी छोटी लाटले. आता हे जे गूळ आहे तो असा बाजूनी दाबायचा त्याला आणि इथे थोडी जागा ठेवायची. त्याला आपण वरती पीठ लावलं होतं, ज्याला पीठ लावलं नाही तो भाग त्याच्यावर दाबायचा, असं चांगलं दाबून घ्यायचं. आणि ही जी कडा आहे ती वरती दाबायची, म्हणजे जसे आपण कानोले करतो मुरडीचे तसं घालून घ्यायचं. आणि आता हे तांदळाच्या पिठीत बुडवून हा जो भाग आहे बंद केलेला तो खाली ठेवायचा आणि हलक्या हाताने ही पोळी लाटायची. पोळी आपली लाटून झालेली आहे. आता ती लाटण्यावर अशी घ्यायची आणि तवा तापलाय का पाहूया. आधी तवा चांगला तापलेला आहे आणि खूप मध्यम आचेवर जो आपला जो गुळाचा भाग आहे तो वर आणायला पाहिजे. आपण जी लाटली तो खालचा भाग तव्यावर खाली गेला पाहिजे. अशा प्रकारे लाटल्यामुळे गूळ सगळीकडे सारखा पसरला. आता अगदी हलक्या हाताने तिला उलटायचे, एकदाच उलटायची. खाल्लं चांगली भाजली गेले
आपली गुळाची पोळी झालेली आहे। आता गरम गरम पोळीवर आपण जरा जाडसरच तूप घालू आणि वाढताना आपण जेवायला बसताना पोळ्या करणार, त्यामुळे तेव्हाच त्याच्यावर गरम पोळीवर तूप घालून वाढायची। या पोळ्या मी करून घेते। आता हा गूळ आपल्या कणकेपेक्षा जास्त आहे, पण तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। ज्या वेळेला आपल्याला पोळ्या बनवायच्या त्यावेळेला कणी भिजवायची आणि हा जो गूळ आहे हा मायक्रोवेवमध्ये 15 सेकंद गरम करायचा, किंवा एखाद्या पातेल्यात गॅसवर पाणी ठेवायचं आणि त्याच्यात गुळाचं भांडं ठेवायचं। गूळ पातळ होऊन देऊ नका, एक 5-1 मिनटं ठेवलं गरम पाण्यात तरी पुरे, त्याच्यानंतर पोळ्या लाटा। खमंग आणि खरपूस गूळ पोळ्या तयार आहेत। गरम गरम जेवायला वाढताना त्याच्यावर साजूक तूप घ्या, म्हणजे त्या छान लागतील। पण ह्याला कणिक आहे आणि त्यामुळे त्या फार काही बाहेर राहणार नाही, 1-2 दिवसच बाहेर टिकू शकतील। त्यामुळे जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्याच बनवा। आपल्याला अजून असेच पदार्थ करायचे आहेत आणि मला आशा आहे तुम्ही लाईक कराल, सब्सक्राइब कराल।